नारायण राणे, शत्रुघ्न सिन्हा, उज्ज्वल निकम यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे। त्यांच्यासह 12 जणांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचं कळत आहे। काहींची सुरक्षा तर अक्षरशः काढून घेण्यात आली आहे। शत्रुघ्न सिन्हाच्याही सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय या बातमीपत्रात, अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचं कळत आहे। आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, या लोकांच्या सुरक्षेत का कपात करण्यात आली आहे? मधुरा, जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार नारायण राणे, शत्रुघ्न सिन्हा, उज्ज्वल निकम आणि त्यांच्यासह इतर 12 जण आहेत, त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे। काहींची सुरक्षा काढून देण्यात आलेली ही नुकतीच मिळालेली आपल्याला माहिती आहे। याचं कारण काय हे अद्याप आपल्याला समजू शकलेलं नाहीये, मात्र जी माहिती मिळते त्यानुसार जवळजवळ 15 ते 16 जणांच्या सुरक्षा ज्या आहेत त्यामध्ये कपात करण्यात आली आहे। तर काही जणांची त्यांच्यामध्ये जी नावं आपल्याला आता माहीत पडलेली आहेत त्यानुसार नारायण राणे, उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा आहेत। त्याचबरोबर इतर काही राजकीय नेते या 12 जणांमध्ये असणार आहेत। मात्र जी नावं आता समोर आली आहेत त्यामध्ये नारायण राणे, उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांची सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे। अगदी धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय नारायण राणे, शत्रुघ्न सिन्हा आणि उज्ज्वल निकम यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे आणि त्यांच्यासह अजून 12 जणांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचं समजतंय। अनेक राजकीय नेत्यांचा ह्यामध्ये समावेश आहे आणि त्यांची सुरक्षा ही त्यांची कपात करण्यात आली आहे सुरक्षेमध्ये, हे देखील समजतं आहे।